आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधान भवनाकडे निघालेलं लालवादळ घोंगावणार आहे की ते परत फिरतंय याकडेही आता लक्ष असेल. कारण शेतकरी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत काल एक बैठक झाली ज्यात सरकारनं शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून लॉंग मार्च आंदोलन मागे घेतलं जावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत केलंय. तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री सभागृहात निवेदने देतील. मात्र जोवर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असा इशारा किसान मोर्चाचा आहे. नाशिकवरून विधान भवनाच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता वाशिंद मध्ये पोहोचलेला आहे. या सगळ्या मोर्चेकरी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. या शेतकऱ्यांना काय वाटतं, या आदिवासी लोकांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. आपण यांच्याशी थेट संवाद साधूया. झाली का तयारी? अजून नाही तयारी झालेली. काय न्याहारी झाली का? न्याहारी सांगतील. अच्छा, मुख्यमंत्री काल म्हणालेत की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो, तर तुम्हाला काय वाटतंय करतील सगळं? साहेब सांगेल तेव्हा आम्ही वापस जाईल. गावीत साहेब सांगेल तेव्हा वापस जाईल, नाही तर आम्ही काही वापस जाणार नाही. जोपर्यंत लेखी पुरावे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे जाणार नाही. साहेब सांगतील, साहेबांनी जेव्हा सांगितलं आपल्याला सर्व पुरावे भेटले बा तेव्हा आम्ही साहेब जर सांगितलं चला तुम्ही मोर्चा मागे घ्या बा, जोपर्यंत साहेब सांगत नाही तोपर्यंत मोर्चावर मागे जाणार नाही. पूर्ण जे आमच्या आठ आहेत जेवढे मागण्या आहेत त्या आम्हाला पुरे पाहिजे आणि आम्हाला लगे लेखी पाहिजे बा. तुमचं झालं हे कागदपत्र घ्या, तुमचे कागदपत्र आमच्याजवळ द्या आणि तुमचं आमच्याकडलं लगेच काय तुमच्या मागण्या आहेत ते असे लगेच द्या आम्हाला मिळायला पाहिजे बा. त्यासाठी आम्ही मागे जाणार नाही. त्यांनी आता दोन तीन वेळा सांगितलं, नुसतं तोंडीच सांगतात ते, फक्त लेखी नाही ना देत. आता आमच्या साहेबांनी सांगितलं का जे वेळेस तुम्ही आम्हाला लेखी दे पुरावा देतील तेच वेळेस आम्ही परत जाऊ, नाही तर मग दोन चार दिवस राहू, चार दिवस आठ दिवस इथे राहायची वेळ आली तरी आम्ही थांबणार आहोत. आता आमचे वडील म्हातारे झाले त्यापर्यंत मुख्यमंत्रीने काहीच केलं नाही, पण अजून सुद्धा मुख्यमंत्री विश्वास नाही आमचा. जोपर्यंत लेखी पत्र देत नाही ना तोपर्यंत आम्ही डायक हाटणार नाही, मुंबईला आम्ही चालत जाऊ. ज्यावेळी आज विधानसभेमध्ये पटलावर मुख्यमंत्री आपलं निवेदन सादर करतील ते निवेदन लेखी स्वरूपात येईल आणि या सगळ्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात मान्य केल्या जातील. त्यानंतरच हा मोर्चा थांबणार आहे. सध्या तरी मुंबईच्या दिशेने हळूहळू हा मोर्चा पुढे कूच करतोय. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, वाशिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.